शासनाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात विद्या मंदिर संस्थाचे संचालक यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला। या प्रकरणातील माहिती अशी, विद्या मंदिर संस्था बार्शी तालुका वैराग येथील संचालकांनी बोगस कागदपत्रे तयार करून संस्थेस मायनॉरिटी डिपार्टमेंट मंत्रालयाकडून मायनॉरिटी स्टेटस प्राप्त करून घेतले होते। त्या आधारे संस्थेच्या संचालकांनी काही शिक्षक संस्थेमध्ये नेमले व त्यांच्या नावे पगार घेऊन त्यांच्याकडून डोनेशन घेऊन अशी शासनाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केली। अशा प्रकारची प्रायव्हेट कंप्लेंट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट बार्शी यांच्या कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती। सदर कंप्लेंट वरती मॅजिस्ट्रेटने 156(3) CLPC या खाली आदेश पारित करून वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली। सदर प्रकरणामध्ये आपणास अटक होईल या भीतीपोटी संचालकांनी जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता। सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला। त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये विद्या मंदिर संस्था बार्शी याच्या संचालकांच्या मार्फत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला। अर्जाची सुनावणी श्रीमती भारती डांगरे मॅडम यांच्यापुढे घेण्यात आली। सुनावणीच्या दरम्यान या केसमधील सर्व पुरावा हा कागदोपत्री स्वरूपाचा असून मायनॉरिटी स्टेटस जो आहे तो 2018 सालीच स्टेट गव्हर्नमेंटनी स्वतःहून रद्द केला असल्याने सदर प्रकरणामध्ये कोणतेही तथ्य नाही असे मुद्दे मांडले। ते ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे।